सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज रविवार नऊ जुलै दुपारची वेळा आहे आणि दुपारच्या घडीची महाराष्ट्रभरातून सर्वात मोठी शेतकऱ्यांची वेगवेगळ्या माध्यमातून कशा पद्धतीने फसवणूक होत आहे तर या फसवणुकीची बातमी आपल्यासमोर आपल्या हाती आलेली आहे तर नेमकं काय आहे ती बातमी त्याचबरोबर या सर्व घडामोडीवर सरकार ॲक्शन मोडवर कशासाठी आलेलं आहे सरकार नेमकं कोणते ॲक्शन घेत आहे या सर्व गोष्टीचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी नक्कीच विनंती करतो मित्रांनो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी अवश्य आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो खर तर आपण सर्वच त्या ठिकाणी आता पीक विमा भरतोय तर पीक विम्यासंदर्भात बातमी बघू नंतर सरकार ॲक्शन मोडवर बातमी बघू मित्रांनो पीक विम्याचा खर्च पन्नास ते पाचशे रुपयापर्यंत एक रुपयाची घोषणा उरली नावापुरती सी एस सी केंद्र चालकाकडून शेतकऱ्यांची लूट मित्रांनो राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने गत अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देण्याची घोषणा केली मात्र त्यासंबंधी त्यासंबंधी आपण जर विचार केला तर उशिराने शासन निर्णय निघाला आता प्रत्यक्षात एक रुपयाचा पीक विम्याच्या नोंदीसाठी किमान पन्नास तर कुठे पाचशे रुपयापर्यंत खर्च येत आहे सी एस सी केंद्र चालक जादा शुल्क आकारून शेतकऱ्यांची लूट करीत असल्याची सध्याची स्थिती आहे शेतकऱ्यांना बसणारा भूर्दंड त्या ठिकाणी प्रति साठी दहा ते पंधरा रुपये खर्च त्याच्यानंतर केंद्रावर जाण्यासाठी पन्नास ते शंभर रुपये खर्च काही सामूहिक सेवा केंद्र केंद्र संचालक संचालकडून पन्नास रुपयापासून तर दोनशे रुपयापर्यंत खर्च लागू राहिलेला आहे त्यानंतर एक रुपयात विमा म्हणजे नुसता त्या ठिकाणी फारसे असं म्हणायला काय हरकत नाही कारण शेतकऱ्यांचे तोंड पाहून शंभर रुपयापासून पाचशे रुपयापर्यंत पीक विमा नोंदणीसाठी आकारला जात आहे अर्ज भरताना अनेकदा माहिती चुकीची भरली जात आहे सरकारला एक रुपयात पीक विमा द्यायचा असेल तर सरळ द्यायला पाहिजे होता पीक विम्याचा खर्च पन्नास ते पाचशे रुपयापर्यंत शेतकऱ्यांना सध्या लागू राहिलेला आहे यंदापासून सर्वसामावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे त्यानुसार शेतकरी हिस्स्याचा विमा हप्ता रक्कम राज्य शासन भरण्यात भरणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांकडून केवळ एक रुपया आकारला जाणार आहे पंतप्रधान पीक विमा योजना पोर्टलवर स्वतः शेतकरी अर्ज करू शकतात तसेच बँक विमा कंपनी प्रतिनिधी व सामूहिक सेवा केंद्र सी एस सी यांच्यामार्फत अर्ज करू शकतात असे कृषी विभागाने कळविले आहे प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांची लूट होत असल्याची स्थिती आहे ग्रामीण भागात अनेक ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी नेटवर्क मिळत नाही शेतकरी प्रत्यक्षात संगणक साक्षर नाहीत त्यामुळे स्वतः शेतकऱ्यांनी फॉर्म भरण्यास मर्यादा आहेत सी एस सी केंद्रावर जाण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही याचा गैरफायदा सर्व सी एस सी केंद्र द संचालक घेताना दिसत आहे पीक विम्यासाठी जादा शुल्क घेतल्यास संपर्क साधा सरकार ॲक्शन मोडवरती कृषी आयुक्तालयाचे शेतकऱ्यांना आव्हान पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांकडून केवळ एक रुपये शुल्क घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे मात्र राज्यात काही ठिकाणी त्यापेक्षा जास्त रक्कम आकारली जात आहे त्यामुळे जादा शुल्काची मागणी केल्यास शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून द्यावे असे आवाहन कृषी आयुक्तालयाने केले आहे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार खरीप दोन हजार तेवीस ते रब्बी दोन हजार सव्वीसपर्यंत तीन वर्षासाठी अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक व धरून पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे सर्वसामावेशक पीक विमा योजना राबविताना शेत शेतकरी हिश्श्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ एक रुपये भरून म्हणजे विमा योजनेत सहभाग होता येईल स्वतः शेतकरी या संकेतस्थळाचा वापर करून नोंदणी करू शकतात तसेच बँक विमा कंपनी प्रतिनिधी सार्वजनिक सेवा सी एस सी द्वारे सुद्धा नोंद करता येते विमा योजनेत सहभागाच्या नोंदणीसाठी सी एस सी धारकाला विमा कंपनीमार्फत प्रति अर्ज चाळीस रुपये दिले जातात परंतु राज्यातील काही सी एस सी धारक शेतकऱ्यांकडून अतिरिक्त पैसे घेण्यात येत आहे असल्याबाबतच्या तक्रारी आयुक्तालयाकडे येत आहे ज्यादा रकमेची मागणी केल्यास पीक विम्यासाठी तक्रारी वाढलेल्या आहेत धन्यवाद